हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे पनीर मंचुरियनची रेसिपी यासाठी मी पनीरचे क्यूब्स करून घेतलेत टू हंड्रेड अँड फिफ्टी ग्रॅम पनीर आहे हे त्यानंतर इथं मी घेतलं आहे आलं लसणाची पेस्ट एक चमचा मैदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर दोन चमचे तिखट गरम मसाला आणि मीठ बुक्का तिखट घेतलं होतं मी आता हे सगळं आपल्याला पनीरला लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये मी थोडासा एक चमचाभर सोया सॉस घालते आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीरला हे सगळं बॅटर लागलं पाहिजे एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्या आणि एक पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवायचं आपल्याला इथं आपण सॉसची तयारी करून घेतोय इथं कढईमध्ये मी तेल घालून घेते दोन चमचे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये दोन चमचे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्यात एक कांदा घातला मी बारीक चिरून तुमच्याकडे कांदा पात असेल ती पण घातली तरीही चालेल आणि ढबू मिरची उभी स्लाइस करून मी घातली आहे एक छोटी ढबू मिरची घातली आहे आता हे सगळं छान आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला मोठ्या फ्लेमवर करायचं आहे आपला कांदा भाजला गेला की त्याच्यामध्ये एक चमचाभर मी आल्लं बारीक चिरून घालती आहे ते सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या मोठ्या फ्लेमवर हे परतायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये एक चमचा मी शेजवान चटणी घातली आहे शेजवान सॉस आपण मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये एक चमचा सोया सॉस आणि एक चमचाभर मिरी पावडर घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये दोन चमचे टोमॅटो सॉस घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे फ्लेम मोठाच ठेवायचा आपल्याला मोठ्या फ्लेमवर हे चांगलं परतत राहायचं आहे ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी त्यानंतर आपण जे बॅटर लावून घेतलं होतं पनीरला ते आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि खूप आपल्याला तळायचं नाही आहे आतलं पनीर आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे तर वर जे आपण त्याला कोटिंग केलं ते फक्त तळलं गेलं पाहिजे किंवा क्रिस्पी झालं पाहिजे इतकंच तळायचं आहे थोडंसं गुलाबी रंग आला की ते काढून घ्यायचं हे बघा असा रंग यायला पाहिजे आता इथे जो सॉस आपण तयार करून घेतला त्यामध्ये एक ग्लास पाणी घालते आहे मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला उकळी आली की एका वाटीमध्ये एक अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि ते या सॉसमध्ये आपल्याला घालायचं आहे जेणेकरून बाहेर जसं आपल्याला मंचुरियन सॉस असतो तसा आपला झाला पाहिजे दाट असा सॉस इथं तुम्ही बघत असाल तर दाटपणा आला आहे आपल्या सॉसला आता आपल्याला ह्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे जे आपण मगाशी तळून घेतलं होतं सगळं पनीर मी सॉसमध्ये घालून घेते आणि ते चांगलं मिक्स करून घेते आहे तयार झालं आपलं पनीर मंचुरियन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग